Hello students, how are you all? And are you ready to learn new things with us? So come on, tell me today's date. Today is 12th of January 2021 and today's day is Tuesday. Okay, so today we are going to learn the subject GK and in general knowledge we will learn today myself and opposites, which you have learned already. तुम्ही सगळ्यांनी लर्न केलेले आहे. सो टुडे वी आर गोइंग टू रिवाइज दिस बोथ द टॉपिक्स. फर्स्ट आई वॉन्ट टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. डू यू नो हू एम आय? माय नेम इज कल्याणी पवार. एंड स्टूडेंट्स, माय नेम इज प्राजक्ता जोशी. इज देयर एनी कन्फ्यूजन? हाँ स्टूडेंट्स, डू यू आइडेंटिफाई योर टीचर्स? What is my name? My name is Prajakta Joshi and she is Kalyani teacher. So just I change my name with Kalyani teacher, but is it possible? No way. जर मी माझं नाव चेंज केलं आणि मी जर माझं नाव कल्याणी टीचर सांगायला लागले तर तुम्ही तसं नाही बोलतात, पण आजूबाजूचे मला ओळखणारे लोक मला ओळखतील का त्या नावाने? नो. So remember students, every person has a identity, a specific identity. प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख असते आणि त्या नावानेच आपण ओळखले जातो. मग आपल्या क्लासमध्ये बघा, बरं, क्षितिज असेल, मनस्वी असेल. आता आपल्या क्लासमध्ये तीन मनस्वी आहेत. ओके, मी तुम्हाला त्याच एक्झाम्पल देते. मनस्वी चव्हाण, मनस्वी पवार, मनस्वी महाबळे. ओके, सो आता या तिघींमध्ये जर मी त्यांचे सरनेम्स इंटरचेंज केले तर चालेल का? नाही. त्यांचं जे सरनेम आहे त्यांनी बरोबर आपलं लक्ष देणार आहे की हीच मनस्वी पवार आहे, हीच मनस्वी चव्हाण आहे आणि हीच मनस्वी महाबळे. एम आय राईट? बरोबर की नाही? मग आपलं नाव, आपली ओळख ही एक आपल्या आपल्या व्यक्तिमत्वापुरतीच मर्यादित असते. ओके, मग आपल्याला हे माय सेल्फ का आलं पाहिजे? वाय वी शुड लर्न दिस माय सेल्फ? हॅव यू सीन वन ड्रामा which we teachers have done for you? आम्ही तुमच्यासाठी एक ड्रामा केला होता. इन दॅट ड्रामा दॅट लिटिल गर्ल मिस्ड, म्हणजे ती हरवून गेली होती. सो ॲट दॅट टाइम शी नीड टू टेल ॲड्रेस, अदरवाईज मम्माज मोबाईल नंबर. ओके, टू दॅट अनोन पर्सन. जर अनोळखी व्यक्तीला तिला सांगावं लागलं असतं तर तिला ते माहीत हवं होतं. तिला माहीत होतं का? शी डिडंट नो. मग ह्या गोष्टींसाठी आपल्याला हे आवश्यक. आय विल गिव्ह अनादर एक्झाम्पल. मी सपोज बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये गेले तर तिथे ते अंकल मला विचारतात, गिव्ह युअर आयडेंटिटी प्रूफ. आणि मग अशा वेळेस जर मी माझं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांचे पाहिलेत का पॅन कार्ड? पॅन कार्ड असतं, त्यानंतर आधार कार्ड तर तुमचे पण असतात, त्यावर आपला एक फोटो स्टिक केलेला असतो. आणि मग हे आधार कार्ड जर आपण तिथे दाखवलं तर ते त्या फोटोवरून आपल्याला बघून सांगू शकतात की हा राईट, हे तुमचंच आधार कार्ड आहे, ही व्यक्ती जी आहे फोटोमध्ये ही तुम्हीच आहात. सो दीज ऑल आर लाईक आधार कार्ड, देन काय म्हणता येईल आपल्याला, मतदान कार्ड, पॅन कार्ड, हे काय आहेत? आपले आयडेंटिटीचे प्रूफ आहेत. ओके, मग आपण कुठेही काही कामांसाठी महत्त्वाच्या, मग व्हिसा असेल, वेगवेगळे बँकांचे मनी ट्रान्झॅक्शन असतील, अशा वेळेस आपल्याला आपल्या आयडेंटिटीची गरज असते. ओके, तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुमची ही गोष्ट अजून छान लक्षात येईल. अँड अनादर एक्झाम्पल, तुम्ही जर एखाद्या ट्रीपला गेले, एखाद्या कॅम्पमध्ये गेले आणि तिथे तुम्ही वेगवेगळ्या फ्रेंड्सला भेटले, मग अशा सगळ्या फ्रेंड्समध्ये तुम्हाला सांगितलं, कम ऑन इंट्रोड्यूस युअर सेल्फ, मग तुम्हाला तुमची सगळी माहिती सांगता आली पाहिजे. ओके, सो इट इज व्हेरी नेसेसरी टू लर्न ऑल दिस माय सेल्फ पॉईंट. ओके, यू हॅव ऑलरेडी लर्न बट टुडे वी विल रिवाइज इट अगेन. Okay students, so read it, myself. So my name is, first of all you have to tell your name. So my name is, now I am writing my name. First letter is capital because it is proper noun. My name is Prajakta. So I have written Prajakta. My name is Prajakta. Second, my father's name is, my father's name is, now I will write my father's name. Okay, so my father's name is Vivek.
Again V is capital because it is proper noun. My father's name is Vivek. Then next one is my mother's name is. My mother's name is. Now my mother's name is Anugha. So again A is capital. So remember students, you have to learn your father's and mother's names and their spellings also. Then my surname is. My surname is Joshi. My surname is Joshi. Here you have to write your surname and again J is capital because it is proper noun. I am dash dash years old. So students, my age is 33. So I wrote here I am 33 years old. Okay. You are 5 or 6 years old. So you will write here 5 or 6 as per your age. I live in Junnar. मी जुन्नर मध्ये राहते म्हणून मी इथे जुन्नरचं स्पेलिंग लिहिते. ओके, सो यू हॅव टू राईट द सिटी ऑर टाउन नेम वेअर यू आर लिव्हिंग. ओके, सो दिस इज ऑल अबाउट माय सेल्फ. युअर नेम, युअर फादर्स नेम, युअर मदर्स नेम, युअर सर नेम, युअर एज अँड वेअर यू लिव. यू हॅव टू लर्न ऑल दीज सेंटेन्सेस. यू हॅव टू डू प्रॅक्टिस ऑफ रीडिंग ऑल दीज सेंटेन्सेस अँड writing also. Okay, in your GK paper you have to write this not a full sentence, you have to write only names. So do the practice of reading and writing also. Okay, now we will turn towards our next topic, and that is opposites. Okay, so see this picture students, this is a ball and this is also ball, and say design is there. So these both balls are same. Remember the word same. Same. Okay. And look here. Here are two pictures. One is cat. It is an animal. And it is duck. It is bird. So is these pictures are same? Ahet kare same? I told you remember the word same. Now I will use another word here, that is different. These two pictures are different from each other. एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. हा ॲनिमल आहे, हा बर्ड आहे, इकडे टेल आहे, इकडे काय आहेत त्या डकला फेदर्स आहेत. ओके, सो दीज पिक्चर्स आर डिफरंट, दीज पिक्चर्स आर सेम. सो कम ऑन टेल मी स्टुडंट्स, वाय आय हॅव ड्रॉ दीज पिक्चर्स. मी का असे पिक्चर्स ड्रॉ केले सेम आणि डिफरंट? डू यू नो अपोजिट वर्ड्स? Opposite means not same. Not same, exactly opposite म्हणजे उलटा आणि म्हणजेच डिफरंट, जो एका शब्दापेक्षा पूर्ण डिफरंट असतो. सो कम ऑन, लेट्स डू ऍक्शन विथ मी. फर्स्ट अप डाऊन, अप डाऊन. अंडर ओव्हर, अंडर ओव्हर. फास्ट, फास्ट. Slow, slow. Okay, then happy, happy. Sad, sad. Then longer, longer. Shorter, shorter. Longer, shorter. Big, big. Small, small. Okay students, so these all actions and words are opposites to each other. Hey sabhi ka hai? Opposite words. Once again I will revise these words from your book.